वेरूळ येथील श्री संत जनार्दन स्वामी प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये भारताचा 75वा प्रजासत्ताक दिन मोठा उत्साहात संपन्न झाला. संस्थेचे अध्यक्ष आध्यात्मिक शिरोमणी श्री 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 108 महामंडळेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज यांच्या निर्देशनानुसार कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून स्वामी लक्ष्मणगिरी महाराज हे होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून स्वामी लक्ष्मीगिरी महाराज हे होते, तर ध्वजपूजक म्हणून श्री विजय राठोड यांच्या हस्ते करण्यात आले. ध्वजारोहण श्री प्रकाश पाटील मिसाळ यांच्या हस्ते पार पडले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ब्रह्मानंद महाराज, माधव महाराज, रमेश ठिवरे, मूलचंद चव्हाण, विजय भालेराव, दामू अण्णा गवळी, महेंद्र जैन, सुरेश भैया थोरा, शरद पवार यांच्यासह संस्थेचे विविध पदाधिकारी, गावातील सन्माननीय प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. प्रजासत्ताक दिनानिमित्त सुरुवातीला वेरूळ आश्रमापासून गावामध्ये झेंडा गल्ली ध्वजारोहण करून ढोल ताशाच्या गजरात व जयघोषात प्रभात फेरी काढण्यात आली. संचलन करून मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. प्रजासत्ताक दिनानिमित्त विद्यालयाचे प्राचार्य ढोबळे DS यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त मराठी, हिंदी, इंग्रजी व संस्कृत भाषेत भाषण केले. तसेच विविध देशभक्ती व आधारित गीते नाट्य सादर करून सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला. ब्युरो रिपोर्ट, AI न्यूज, छत्रपती संभाजीनगर.